का आशिष शेलार साहेब बोलत असताना त्यांनी बेडूक बिडूक बरंच काय बोलले. आता मी तिथं सांगत असताना हे सांगितलं की अनेक वर्षापूर्वी बीजेपीकडे फक्त 2 खासदार होते आणि 2 खासदारांकडनं सातत्याने 2 टक बीजेपीला चांगला असं बहुमत हे लोकसभेमध्ये मिळालं आहे. तिथे असणारे बीजेपीचे कार्यकर्ते असतील त्यांनी कष्ट घेतले, तर असं असताना कष्ट घेणं एक ठिकाणचं झालं आणि दुसऱ्या ठिकाणी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये त्यांना 800 दिन या कष्टामुळे झाले असं मला वाटतं. आणि या राज्यामध्ये जो वाईट थिंग कशामुळे आले असतील ते असे वक्तव्य, ज्याला साध्या भाषेत बोलायचं झालं तर एक अहंकारी वक्तव्य करूनच कदाचित आज बीजेपीची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये जी आज आहे तशी झाली. त्यामुळे याच्यापेक्षा आपण कसं लढणार, काय करणार आहात याच्यावर कुठेतरी बोललं पाहिजे असं माझ्या लक्षात. 200 बीच्या पुढे ते तशीही जाणार होते, तसं काय झालेलं दिसलं नाही. त्यामुळे ते बोलत राहतील, आम्ही काम करत राहू आणि काम केल्यालाच जास्त यश मिळतं असं आपल्या सर्वांना माहिती आहे. नाही बघा, मी एक आमदार आहे, त्या बाबतीत मंत्री महोदय नक्कीच बोलतील, पण आधीची जी कर्जमाफी झाली आणि आता जी कर्जमाफी झाली याच्यात जर आपण फरक बघितला तर आधीच्या सरकारने दिलेली कर्जमाफी ती अनेक लोकांना मिळाली नाही ती वेगळी गोष्ट, पण त्याच्यामध्ये SBI चा एक वेगळा रिपोर्ट आहे ज्याच्यामध्ये 77,000 ॲव्हरेज शेतकऱ्यांचा कर्जमाफी मिळाली याचा आकडा त्या ठिकाणी त्यांनी दिला आहे. आणि या सरकारच्या माध्यमातून जी कर्जमाफी झाली त्याचा ॲव्हरेज या 77,000 पेक्षा कितीतरी पट जास्त आहे. आणि हे करत असताना तिथं प्राथमिक रूपात 15,000 लोकांना जी कर्जमाफी झाली त्याच लोकांना पैसे मिळाले आणि काही काळ 2.5 लाख लोकांना 2 जिल्ह्यामध्ये कर्जमाफी झाली. अनेक लोकांना तिथं लाईनीत न उभं राहता कर्जमाफी झाली ती बघितली. ठीक आहे, कुणीतरी बँक त्याचा अडथळा आणत असेल तर महाविकास आघाडी तिथे असणारे मंत्री नेतेजण त्याच्यामध्ये योग्य असं निर्णय घेऊन आपल्या शेतकऱ्यांना